नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून जेव्हा आपण पैसे कमवायला सुरुवात करतो तेव्हा आणखी हवं या ध्यासातून अधिकाधिक पैसे कमवायचा प्रयत्न करतो. पण या पैसे कमवायच्या नादात आपण आपलं आयुष्य जगायचं विसरून जातो. कसं ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. सगळं आयुष्य धावपळीत गेलं, शेवटी जाताना शेवटचा निरोप द्यायला जे जिवलग स्नेही नातेवाईक आप्तेष्ट आलेले असतात त्यांच्यासोबतचा शेवटचा विसावा असतो तो. स्मशानभूमीच्या थोडं अलीकडे तिरडीला जमिनीवर टेकवून देतात, सोबत भाकरीचा घास तुकडा असतो. का तर जिवंतपणी कुठेही प्रवासाला जाताना वाटेत भूक लागली तर खायला शिदोरी सोबत ठेवायचास. आता आयुष्यातला तुझा हा शेवटचा प्रवास आणि ही तुला सोबत करणारी शेवटची शिदोरी, त्यामुळे दोन क्षण उसंत घे, शिदोरी खा आणि कायमस्वरूपीचा दंडवत कर तुझ्या या शरीररूपी प्रवासाला. थोडक्यात काय मंडळी, मेल्यावरही विसावा मिळतो. मग जिवंतपणी इतकी धावपळ मरमर सुरू आहे तेव्हा मनाचा शरीराचा थकवा दूर करण्यासाठी जरासा विसावा घ्यायला काय हरकत आहे. जिवंतपणी हा विसावा घ्यायचं ठिकाण असतं ते म्हणजे जिवलग मित्रांचं. मित्र म्हणजे एनर्जी बूस्टर असतात, कसल्याही परिस्थितीत मैं हूं ना असं म्हणून जगायला बळ देतात. आपल्या आयुष्यातले अनेक सुखदुःख आपण आपल्या जवळच्या मित्रांशी बोललो तर मन हलकं आणि रिफ्रेश होतं, आणि या जिवलग मित्रांचा विसावा प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. कधीही कुठलीही परिस्थिती आली तरीही सरते शेवटीपर्यंत सोबत असणारा, साथ देणारा, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा, तुम्हाला ऐकून घेणारा, तुम्हाला समजून घेणारा तो मित्रमैत्रिणींचा विसावा असला की आयुष्यात कुठल्याही संकटांना सामोरं जाण्याचं बळ येतं. आपल्या आयुष्यातला अगदी लहानातला लहान आनंद द्विगुणित होतो. मनाला शरीराला एकटं एकटं वाटतं ना तेव्हा आपल्या मित्रांच्या काफिल्यात गेलं की अगदी रिलॅक्स वाटतं. आज आयुष्य नक्कीच खूप धावपळीचं आहे यात प्रश्नच नाही, पण ह्याच धावपळीत शरीरासोबत मनही थकत असतं. या मनालाही विसावा हवा असतो, आणि तो विसावा असतो ते आपले जिवलग मित्र, आप्त, स्नेही यांच्यासोबत घालवलेले सगळे क्षण. आयुष्य खऱ्या अर्थानं जगायला लावतात इतके ते सुंदर असतात. म्हणूनच धावपळीच्या या डेली रुटीनमध्ये सुद्धा थोडासा विसावा, थोडेसे निवांत क्षण आपण आपल्या मित्रमंडळींच्या बरोबर किंवा आपल्या आप्तस्नेहांच्या बरोबर राखून ठेवायलाच हवे. कारण आयुष्य सुंदर करण्यासाठी हे क्षण फार महत्त्वाचे असतात. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. त्यातही डॉक्टर सौट शुभासाठी लिखित कादंबरी हे भारतीय बला बलतेज काही अद्यापही या भारत भूमीत लुप्त नाही हे सिद्ध होईल असेच उदार उग्र वीरांगणे तव सुवर्तन हो समग्र. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भारतीय स्त्रियांसाठी असणाऱ्या ह्या ओळी त्या तिघी म्हणजे सावरकर घराण्यातल्या जणू अपराजिता, यशोदा, यमुना आणि शांताबाई सावरकर. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात घरादाराची आहुती देणाऱ्या सावरकर बंधूंच्या या सहधर्मचारिणी म्हणजे जणू त्यातल्या समिधा. आणि संविधानमुळेच तर यज्ञकुंड प्रज्वलित होतो. त्या तिघी डॉक्टर सौ शुभा साठे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन 26 फेब्रुवारी 2022 पासून रेडिओ जयंतवर